व्हावी किंवा ह्याच्या संदर्भात सगळी माहिती असावी यासाठी आपण हा दीपोत्सव या बाजीराव विहिरीमध्ये घेतलेला आहे. आणि या विहिरीचा जास्तीत जास्त प्रसार म्हणजे लोक आता बघायला यायला लागले, त्यामुळे साताऱ्यात राहून साताऱ्याकरांना जास्त माहीत नाही. सांस्कृतिक वारसा आपण जपला गेला पाहिजे या उद्देश या मागचा, आणि याचे आपण पूर्ण वारसा म्हणजे संवर्धन आपण ग्रुपमार्फत करत असतो. सर मी राजेश मधुकर काणे, शुक्रवार पेठ सातारा. आपण आता शुक्रवार पेठेत आहोत. या शुक्रवार पेठेत ही बाजीरावची वीर म्हणून आहे. ही शाहूकालीन वीर आहे, म्हणजे शाहू महाराजांनी बांधलेली वीर आहे त्या काळात त्यांची. आणि हा इतिहास म्हणजे ही पाणी सातारला पाणी प्यायची सोय म्हणून या विहिरीचा वापर होत होता साताऱ्याला. आता फक्त ती दुर्लक्षित झालेली आहे. आणि या वारसा संवर्धन ग्रुप आणि रानबैरी लेकर्स ग्रुप आणि शुक्रवार पेठ सातारा दक्षिणमुखी मारुती मंदिर तर्फे याची देखरेख केली जाते, पूर्ण स्वच्छता करतो आम्ही. आणि माझा आत्ता हा महाशिवरात्रीला एक दीपोत्सव केला होता आणि हा आत्ता त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव केलेला आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनाही बघता यावा यासाठी प्रयत्न चालू आहे. खूप खोल आहे आणि पूर्ण पायरीवीर म्हणून याला ओळखली जाते. त्याला 9 कमानी आहे आणि व्यास सगळ्यात, आणि याचा आकार जो आहे तो शंकराच्या पिंडीचा आकार वर्ण बघितली तर शंकराची पिंड दिसते. अशा प्रकारची वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आहे त्या काळाचा. आणि हे अजूनही सुस्थितीत आहे आणि याची देखरेख आपल्या ग्रुपतर्फे पूर्ण केली जाते, स्वच्छता केली जाते. यासाठी धनंजय अवसरे आहेत, हेमंत लंगडे आहेत आणि अजून ग्रुपमधले मेंबर्स असतात ते सहकार्य करतात. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज की जय. श्रीमंत छत्रपती उदय महाराज.